Jai Shivrai. आपण सर्व मीडिया प्रतिनिधींचं मनापासून स्वागत, मनापासून आभार. उपस्थित असणारे देशाचे नेते आदरणीय पवार साहेब, माजी खासदार माजी मंत्री गायकवाड साहेब, जिल्ह्याचे अध्यक्ष जगन्नाथ बापू शिवाळे, तालुक्याचे अध्यक्ष रामनाथ सातकर, बीजेपी गरीब फाउंडेशनचे सर्वेसर्व सुधीर भाऊ मुंगसे, प्रशांतजी जगताप, अंकुशन्ना काकडे, योग्यांचे अध्यक्ष विशालजी झरेकर. आपण सर्वांना हे सांगण्यासाठी खर तर आनंद होतोय की आज महात्मा फुलेच्या जयंतीचं औचित्य आहे. त्यांना अभिवादन करू ही चांगली बातमी की खेड तालुक्यामध्ये, खेड आळंदी विधानसभा मतदारसंघामध्ये अत्यंत धडाडीनं सातत्यानं काम करणारे कार्यकर्ते अतुल भाऊ देशमुख यांनी आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार या पक्षात सक्रिय होण्याचा, प्रवेश करण्याचा हा निर्णय घेतलेला आहे. आणि या संदर्भामध्ये आपण सर्वांना एक उमदा सहकारी हा आमच्या सोबत येतो याचा आनंद आहे. आणि ही बातमी आपल्यापर्यंत खरंतर देण्यासाठी आता या प्रेस कॉन्फरन्सचं आयोजन केलेलं आहे. यानंतर बाहेर कार्यकर्त्यांच्या समोर या पद्धतीचं कार्यकर्त्यांना संबोधित करून पक्षप्रवेश हा संपूर्ण होणार आहे. तुम्ही भूमिका स्पष्ट करा. गेले 10 वर्षापासून खेड तालुक्यामध्ये भारतीय जनता पक्षाचं काम करत असताना गाव, वाडी, वस्ती, नगरपालिका या सर्व भागामध्ये किंवा सोसायटीमध्ये देखील चांगल्या पद्धतीने काम करून भारतीय जनता पक्ष वाढवला. मागील 2.5 वर्षामध्ये थोडं स्वाभिमानाला ठेच लागली आणि सातत्याने प्रयत्न करून देखील जिल्हा भारतीय पक्ष भारतीय जनता पार्टीकडनं समन्वय साधला गेला नाही. वारंवार प्रत्येक नेत्यांना भेटण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला किंवा प्रत्येकाच्या कानावरती विषय टाकण्याचा देखील प्रयत्न केला. त्या ठिकाणी मागील 1.5 महिन्यामध्ये अत्यंत हीन वागणूक मिळाल्यामुळे स्वाभिमानाने थांबण्याचा निर्णय त्या ठिकाणी मी घेतला आणि आमच्या खेड तालुक्यातील संपूर्ण कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी माझा निर्णय मी कळवला. कार्यकर्त्यांना सांगितलं की आपण पुढे काय करायचं हा निर्णय आपण घ्या आणि मग कार्यकर्त्यांनी सांगितलं की स्वाभिमानाने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पवार साहेब त्या ठिकाणी लढत असताना आपण पवार साहेबांच्या पाठीमागे त्या ठिकाणी उभं राहायचं. म्हणून आम्ही सर्व मंडळीने आज निर्णय घेतला. इकडे येण्या अगोदर देखील मी कार्यकर्त्यांची एक बैठक घेतली आणि त्यामध्ये देखील कार्यकर्त्यांनी एकमुखाने हा निर्णय सांगितला. सर्वसामान्य कार्यकर्त्याचं जर काम होत नसेल आणि खेड तालुक्यातल्या जडपशाहीला जर वाट फोडायची असेल तर खंबीर नेतृत्व आणि स्वाभिमानाने आपल्याला राहायचं असेल तर त्या ठिकाणी आपल्याला एकच नाव सर्वांच्या समोर येतं, ते म्हणजे सन्माननीय पवार साहेब. आणि त्या ठिकाणी अमोलदादांनी देखील आम्हाला त्या ठिकाणी 2 वेळा आमंत्रित केलं, आमची चांगली चर्चा झाली आणि आम्ही आज सर्व निर्णय घेऊन आज पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये या ठिकाणी प्रवेश करत आहोत. कार्यकर्त्यांची नाव सोबतचं विचार होते, तुम्ही एकदा निवेदन करून. राजकीय संघटनेमध्ये
अतिशय चांगले काम करणारे अनेक सरकारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये लोकांच्या लोकं करणारे काम करण्याच्यासाठी सहभागी होतात आणि त्यामध्ये आज देशमुखांनी हा निर्णय घेतला. गेले अनेक वर्ष खेळ तालुक्यामध्ये एका विशेष विचारधारेनं काम करण्याची लोकांच्या सहभागी होण्याची भूमिका ते बजावत होते. परंतु लोकांच्या समोरची मांडणी आणि वस्तुस्थिती याच्यामध्ये फार अंतर आहे. भाजपच्या एकंदर धोरणामध्ये हे पुन्हा पुन्हा जाणवल्यावरच त्यांनी हा निर्णय घेतला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये मी त्यांचं स्वागत हे चित्र दिवसेंदिवस वाढत्या प्रमाणावर दिसते. उद्याच्या 16 तारखेला असे प्रकार सरकारी अशा पक्षामध्ये येत आहेत ज्यांचं नाव धैर्यशील होते. त्यावेळेस दिसून गेले पक्षामध्ये अधिकृत निर्णयाचा कार्यक्रम त्यांचा 2 दिवसांनी आहे आणि आमचे अध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये ते पक्षामध्ये येते. पुणे जिल्ह्यामध्ये गेले अनेक वर्ष 2 वेळा भाजपचे जिल्हा अध्यक्ष शिव ठाकरे त्यांनी हा निर्णय घेतलाय. ते यांची 2-3 दिवसांनी पक्षामध्ये सहभागी होणार आहे. ते स्वतः 2 वेळेला पुणे जिल्हा भाजपचे अध्यक्ष होते. त्यामुळे संघटनेत त्यांनी कामं केली, अनेक वर्ष कामं केली. ते या निष्कर्षापर्यंत येत आहेत खऱ्या अर्थाने लोकांच्या बांधिकची ठेवायची असेल तर पक्ष बदल याच्यावर अत्यंतर नाही आणि त्या भावनेनं हे सगळे सहकारी या संघटनेमध्ये अनेक वर्ष काम करणार. आज या निर्णय आपण येत आहेत हे सगळ्याला आनंद आहे. या सगळ्यांचं मी स्वागत करतो. दुसरं काही विचारायचं आहे माण्याची उमेदवारी आकलूस की फलटण या दोघांपैकी त्यांनी निर्णय घ्यायचा चर्चा करून ठरवायचं. तर त्याचा काही निर्णय झालाय का आकलूस असं काही तसे अध्यक्ष आणि पक्षामध्ये काम केल्याच्या नंतर किंवा जन्मांच्यामध्ये त्यांचा असलेले साथ लक्षात घेऊन पक्ष विचार करत असतो. पण याचा अर्थ त्याला काहीतरी होत होती अशी स्थिती कुठेही नाही. आता जर देशमुख या ठिकाणी आहेत त्यांनी कशाची अपेक्षा केली नाही. त्यांनी अपेक्षा एकच केली की एकत्रित काम करायचं आणि ते काम करण्याच्यामध्ये माझा सहभाग घेण्याची माझी इच्छा आहे. त्याचा लाभ हा पक्षांनी करून घ्या. सर कोल्हापूरचे आपले उमेदवार शाहू महाराज त्यांच्यावर तिथले उमेदवार शिवसेनेचे संजय मंडलिक यांनी टीका केली की ते दत्तक आहेत, खरे वारसदार नाहीत किंवा खरे महाराज नाहीत. सर की काय म्हणजे मला माहिती नाही पण त्याच्यात आहे काय हा काय प्रश्न म्हणजे अनेक राजघराण्यामध्ये दत्तक ही काही दोष नवीन नाही. अनेकच गोष्टी अनुसार असतात आणि दत्तक गुरु एकदा स्वीकारल्याच्यानंतर
तर त्या घरांचा घराण्याच्या कुटुंबाचा प्रतिनिधी होतो. आज ज्यांच्याबद्दल अशा प्रकारचे उल्लेख केला गेला याचा अर्थ किती खालच्या लेवलला विरोध करत आहेत हे ते मृत्यू होतं उदाहरण आहे. शाहू महाराज हे जन्मांसामध्ये अतिशय आदर असलेले व्यक्ती होते. अनेक सार्वजनिक कामामध्ये कामा सहभाग असेल. आपण जिथं वस्तू आहे त्याच्यापासून दोन साधारण जर गेला तर शैक्षणिक संस्थेची लाईन आहे इथं जवळ शिवाजी या सगळ्या आणि या सगळ्या संस्थेचं नेतृत्व ते शाळेने शाहू महाराज करतात आणि त्यावेळेस कुटुंब आणि सावजी शाहू महाराजांचा जो सेवेचा आदर्श त्याचा समोर ठेवून काम करण्याची भूमिका आज शाहू महाराज याचे कधी करत आहेत आणि त्याच्याबद्दल कोणा विशेष नव्हे तर बाहेर लोकांच्या मनामध्ये कृतज्ञता आहे आणि अशा व्यक्तिमत्वाच्या संबंधी या प्रकारे उल्लेख करायचा याचा अर्थ या विरोधकांची मानसिकता काय हे स्पष्ट होईल. साहेब सातत्यानं जुने सहकारी जे आहेत ते भाजपबरोबर जाण्याचा दाखला देत आहेत. अजित पवार गटाचे कार्यकारी जे अध्यक्ष आहेत प्रफुल्ल पटेल ते असं म्हणत आहेत की भाजपबरोबर जाताना 50% सहमती जी आहे ती शरद पवार साहेबांची होती. त्याच्यामध्ये किती तथ्य आहे त्यांना वारंवार का सांगावं लागेल? आजची वस्तू ते म्हणतात त्या दिवसापासून आजच्या दिवसापर्यंत काय वस्तू तिथे त्यांनी एक दाखला दिला 1996 साली देवेगौडांनी तुम्हाला ऑफर दिलेली होती तुम्ही पंतप्रधान झाला असता मात्र तेव्हाही तुम्ही कच खाल्ले आणि आता जेव्हा सगळा पक्ष भाजप सोबत जात होता तेव्हा तुमचा कन्सेप्ट होता पण तुम्ही ऐन वेळी पुन्हा माघार घेतली आणि सगळ्याचा भाषण बघता गेलो किंवा जायला हवं तुम्ही गेले का नाही आणि दुसरी गोष्ट सत्य की देवेगौडांचा जो विषय होता त्याचा भाजपचा संबंध तो काँग्रेस आणि काँग्रेसचा पाठिंबा देणारे लोकसभेचे जे घटक होते त्यांची एक बैठक झाली आणि ती गोष्ट एकेच्या बैठकीमध्ये माझं नाव एक मतांनी सुचवलेलं होतं परंतु त्याच्यात भगवंताची स्थिती नव्हती आणि भगवंत असताना सत्तेचा स्वीकार करणं योग्य आहे असं मला वाटलं नाही त्यामुळे नम्रतेनं मी त्यांना खास मोदींनी न्यूज वीकला अमेरिकन मॅगझिनला मुलाखत दिली आणि त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी ते बोलले. सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही संरक्षण मंत्री राहिलेला आहात म्हणून भारत आणि चीनचे संबंध जे आहेत ते सीमारेषेवरून ताणलेले आहेत आणि त्याच्यावरती लवकरच लक्ष देऊ असं मोदी म्हटले. चीनवरून जे आरोप होत आहेत चीननं केलेल्या अतिक्रमणावरून किंवा याच्यावर मोदींची ही जी भूमिका आहे ती तुम्हाला योग्य वाटते का आणि तो निवडणुकीचा अजेंडा असू शकतो? अशा निवडणुकीचा प्रधानमंत्री जे बोलत आहेत ते त्या पदाची तिथपर्यंत 25 ठेवत आहेत या संबंधीची सरकार किंवा माझ्या सरकारचा बनावली होती. आता तुम्ही उल्लेख केला चायनीज वगैरे किंवा भारताच्या सिव्हिल चायनीज यांचं 11 दोन दिवसांपूर्वी त्यांचं सिक्वेन्स होतं. एक लहानसं व्यक्त तुमच्या दक्षिणेकडं आणि त्या वृत्ताचं 74 साली ते वेळ मिसेस गांधी फॅमिलीचा असताना इंदिरा गांधी त्यावेळेला श्रीलंकेला गेलं या फरकाचा एक त्यांनी उल्लेख जर पुन्हा पुन्हा केला आणि काँग्रेस पक्ष आणि DMK यांच्यावर त्यांनी अत्यंत कठोर टीका केलेली. त्यांना एकच प्रश्नाचं उत्तर त्यांच्यावर की आज चीननी वरच्या भागात मोठ्या आपल्या क्षेत्रामध्ये अतिक्रमण केले त्याची चर्चा फाजवण्यासाठी बाहेर झाली त्याच्यासंबंधी त्याची काय फावणी साठी हे ते सांगत नाही. अलीकडं गव्हर्नर संस्थे त्यांचे अनेक प्रकारचे विधानं ऐकून
अनेक प्रश्नावर तिथे काही व्यक्त करतात, कारण त्यांचं भाषण माझ्या पाहण्यात आलं रामसिक्स आणि त्या भाषणामध्ये त्यांनी सांगितलं लोकांना अपील केलं की देशामध्ये एक सुद्धा निर्णयी पक्षाचा माणूस घेऊन येऊ नका. याचा अर्थ काय समजायचा? लोकशाहीमध्ये सत्ताधारी पक्ष असतो तसा निर्णय पक्षही असतो. लोकांची मतं मांडण्याच्या संबंधीचे अधिकार असणारं यंत्रणा ही संसदेमध्ये असण्याची आवश्यकता असते. देवांना निवडून ठेवण्यापासून अलीकडच्या काळातल्या माजी भोजी वगळता प्रत्येक प्रधानमंत्र्यांनी संसदेमध्ये संसदीय लोकशाहीमध्ये निर्णय पक्षाचा सन्मान केला, त्याची आवश्यकता केली. अशा असताना हे ग्रंथ सांगतात की एक सुद्धा नको, तसं एक सुद्धा वर हे लोकांनी जाणवलं नाही. आणि म्हणून आज सुशेष एक सरकारी आहेत संजय राऊत, त्यांनी खुलासा केला की पुतीन आणि नरेंद्र मोदी याच्यामध्ये काही अंतर नाही. आज त्या सरकारने भारताने जैसा व्हायचा चर्चा केला करतोय आणि त्यासाठी अवसाही जागृत राहू नये. साहेबांच्या एक महत्वाचा मुद्दा होता म्हणजे सातारा, रावेर आणि माढा या जागांसाठी तुम्ही आग्रही होता, ज्यावेळी उमेदवार देण्याचा सगळे विषय विचारले गेले पाहिजे. सर, राज ठाकरेंनी मोदींच्या नावाने समर्थन केलं असून जाहीर केलं, आपण त्याबाबत काय म्हणतो? हे असे त्याचे तीन चार निर्णय गेले 10-15 वर्षात होते. त्यांनी भाजपाच्या संबंधी अत्यंत कठोर शब्द वापरले आणि त्यांच्यापासून दूर जाण्याची भूमिका बनली. त्यांनी पाठिंबा दिला, आता ते आणखी त्याच्या काल नक्की काय त्यांनी केलं किंवा करायचं होतं हे मला सांगता येणार, पण त्यांनी सांगितले दिसते कशाची अपेक्षा न करता काही ते त्यांनी धरून धरून दिसते. तुम्ही आणखी 2-3 दिवसात अधिक खर्च होईल. विना अट एखाद्या पक्षाला पाठिंबा देणं याचा राजकीय अन्वयार्थ तुम्ही काय करता? म्हणजे पॉलिटिकल निगोशिएशन हा खरं महत्वाचा त्याचा जो प्रश्न त्यांना सुचायला पाहिजे. तुमच्या अनुभवाने तुम्हाला काय वाटतं, काय पॉलिटिकल कंपल्शन असावं? नाही सांगायचं माहिती नाही. अलीकडे संस्था काम करतात, एजन्सीज काम करतात, असं त्यांना खोलून मी काही गेलं नाही, मला काही त्याची माहिती. एकनाथ खडसेंनी भाजपमध्ये जात आहेत, तुम्ही त्यांना घेतलं होतं, त्यांच्या प्रत्येकात साथ दिली होती, पण ते आता राष्ट्रवादी सोडून जात आहेत. म्हणजे त्यांच्या इतक्या चौकशा सुरू केल्या, त्यांची व्यक्तिगत प्रॉपर्टी जरी असेल नसेल तरी सगळी तिच्यासुद्धा प्रचंड वर्णनं आली. त्यांना दैनंदिन कुटुंब चालवण्याच्यासाठी ज्या आवश्यकता असतात त्याची उपलब्धता ही सुद्धा करता येत नाही, इतकी चौकाची भूमिका सत्ताधाऱ्यांनी त्यांच्याबद्दलची घेतली आहे. आणि त्यामुळे ते हजवत झालेले असते, त्यांनी त्याचा माझ्याशी केली असं ते वर्षात ते खरं आहे. आणि जे काही यातना त्यांना सहन करायला जातात त्याच्यातून सुरून करण्याच्या समाजाची शक्ती आवश्यक नव्हती. त्यामुळे आम्ही सांगितलं किंवा जिथून तुम्हाला जीवन मिळेल तिथं तुम्ही गेलात, आम्ही काही गैरसमज करून घेणार नाही, हे कल्पनशन नाही. त्याच्यावरची भूमिका काय आहे हे तुम्हाला आणि त्यांना माहिती आहे. त्यामुळे तुम्ही या निष्कर्षाशी आला असाल तर आम्ही तुम्हाला जरूर देणार नाही. त्यांच्या परिषदेबद्दल मग आपण काही विचार करणार नाही, काही असे काही जर दिलेल्या गोष्टी घ्यायच्या नसतात. मात्र रोहिणी खडसे महिला प्रदेश अध्यक्ष आहेत, तिने पक्षामध्ये राहण्याचा निर्णय घेतला की असं म्हणतात की नाही मी कोणताही निर्णय करणार नाही, साहेबांच्या विचारांवरती काम करत. त्यांनी येऊन सांगितलं मला की मी पक्षाचंच काम करणार, मला
जी काही भूमिका आमची सरकारी घेत आहेत, वडीलधारी घेत आहेत, त्याचं काही भाष्य करायचं नाही, पण ही माझी भूमिका सोडल्या. सर, मोदी एरवी निवडणुकीच्या काळामध्ये महाराष्ट्रात येतात तेव्हा इथून मागं सांगितलं गेलं की त्यांचं नंबर वन टार्गेट किंवा जे ते ज्यांच्यावर टीका करतात त्यात तुम्ही क्रमांक एकला असता. मात्र पहिल्यांदा त्यांनी जेव्हा आता चंद्रपूरमध्ये सभा घेतली तेव्हा सुद्धा त्यांनी तुमचा उल्लेख टाळलाय, टीका थेट काँग्रेसवरती केली. त्यांनी देरेशील मोहिते पाटील मगाशी तुम्हाला भेटून गेल्यानंतर आमच्याशी बोलताना असं म्हटले की मोहिते पाटील कुटुंबाचे आणि पवार कुटुंबाचे जुने ऋणानुबंध आहे. या सगळ्या प्रक्रियेमध्ये अजून सुद्धा विजय दादा दिसत नाहीये. प्रत्येक निर्णय हा विजय दादांच्या सहमतीने त्यांच्या मार्गदर्शनाने त्यांचे सगळे सहकारी घेण्याच्या मनस्थितीत आहे. उपमुख्यमंत्री अजितदादा बारामतीमध्ये बोलताना असं म्हणाले की बारामतीकरांनी आतापर्यंत साहेबांना निवडून दिलं, लेकीला निवडून दिलं, यावेळेस सुनेला निवडून द्या. आतापर्यंत बारामतीकर जे आहेत पवार अण्णांच्या पाठीशी उभे राहिलेले आहेत, त्यामुळे यंदा सुनेला मतदान आणि बाहेरून आलेला पवार आणखी एक दुसरा मुद्दा महत्वाचा होता. ते बोलताना असं म्हटलं की माझ्या निवडणुकीला माझी भावंड कधी फिरली नाही, मात्र या निवडणुकीत माझी भावंड पाहायला माझ्या कुटुंबामध्ये निवडणूक आल्याच्या नंतर की माझी निवडणूक असो, अजितचे निवडणूक असो, सोफियाचे निवडणूक असो, आमच्या कुटुंबाचे बाकीचे घटक जे आहेत ते नेहमी लोकांच्या जातात, भूमिका मांडतात आणि लोकांचा सहभाग आणि पाठिंबा येईल कसा याची काळजी घेतात. असंही म्हणले तुम्ही तोंड उघडलं तर फिरणं अवघड होईल भावंडाला. असं आहे की माझ्या कुटुंबातले जे सगळे घटक आहेत त्या सगळ्यांचे व्यवसाय, शिक्षण या सगळ्या गोष्टी मला आणि जगाला माहिती आहेत, त्यामुळे त्याच्याबद्दलची चिंता अभाव करणार नाही. आणखी रिव्ह्यू जो दिसतोय तो या सगळ्या प्रक्रियेत रोहित पवारांनी फेसबुक लाईव्ह 3 दिवसापूर्वी केलं होतं आणि त्याच्यामध्ये त्यांनी अजित पवारांवरती काही गंभीर स्वरूपाचे आरोप केले होते, ज्याच्यात दादांचे खासगी कारखाने जे आहेत त्याच्यासाठी आलेले 4,000 कोटी रुपये कुठून आले, त्याच्यावरच्या चौकशा हेच त्यांचं पलीकडे जाण्याचं कारण होतं का, भाजपसोबत असे काही प्रश्न उपस्थित केले होते. मी काही वाचलं नाही, मला माहिती नाही, माहिती जरूर घेईन मी. असं काही असं साहेब, विजय शिवतारेंनी जी काही भूमिका गेल्या महिन्यामध्ये घेतलेली होती त्या संदर्भात अजितदादा बोलताना असं म्हणाले की विजय शिवतारेंना उमेदवारी मागे घेऊन नका, यासाठी अनेक ज्येष्ठ नेत्यांचे फोन आले. विजय शिवतारेंनी तसे कॉल्स आहेत ते सुद्धा मला दाखवले. माझ्याच जवळच्या व्यक्तींनी हे सगळं केले याचं मला वाईट वाटतं. त्यांना कुणी सांगितलं असेल एखाद्या राजकीय पक्षाने तर चुकीचं काय असे खुश करण्यासाठी घ्यायचे असतात महाविकास आघाडीचा वरच्या पातळीवरचा समन्वय जो आहे तो उत्तम दिसतोय. परवा तुमची पत्रकार परिषद सुद्धा झाली, मात्र जागांवरून काही जागांवरून म्हणजे सांगली असेल किंवा भिवंडी असेल, उत्तर मध्य मुंबई असेल, या जागांवरून जो रिफ्ट तयार झालेला आहे खास करून काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये तो थांबायचं नाव घेत नाहीये, त्याचे रिपरकेशन खाली येत आहेत. मला काही दिसत नाही सगळ्या जागेच्या संबंधीचे प्रश्न विषय असते, सांगली असेल, मुंबई असेल, ही बस एखादी असते ते पक्षाचे कार्यकर्ते त्यांची एखादी भूमिका आणि अर्जा असू शकतो, पण पक्षाचं नेतृत्व त्या नेतृत्वाने ते निर्णय मान्य केलेच
त्याच्यासाठी प्रक्रिया काय सांगलीत जास्त रोज दिसून येत आहे विश्वजित कदम आणि विशाल पाटील दोबळी अजूनही काँग्रेसमधला एक जुना गड जो आहे तो फार आक्रमक आहे कदाचित असं म्हणतात की शेवटच्या मिनिटाला विशाल पाटलांना काँग्रेसकडून एबी फॉर्म देण्यासाठी सुद्धा प्रयत्न केले जात आहेत खास करून विश्वजित कदम किंवा तो जो नाराज गट आहे त्यांच्याकडून काँग्रेस त्यांनी आमच्याशी काही चर्चा केली नाही त्यामुळे मला हे म्हणते की जे निर्णय घेते ते निर्णय घेताना संबंधित पक्षाला सुरुवातीला मान्य असो अर्थ नसो पण मान्यता दिल्यानंतर जाहीर केलं थँक्यू रमजान इच्छा शुभेच्छा आजचा दिवस हा सगळ्या विश्वामध्ये अतिशय आनंदाने साजरा करण्याचा दिवस आहे आणि या रमण्याच्या दिवशी तुम्हा सगळ्यांना भेटायची संधी मिळाली याचा मला आनंद आहे आपल्याला आणि या देशाच्या सर्वसामान्य लोकांना ते कुठेही जातीचे धर्माचे भाषेचे असो या सगळ्यांना रमण्याच्या माझ्या आणि माझ्या सरकारांच्या गरजा हिंदुस्तान चॅनलला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा.